नमस्कार, मी शीतल स्वागत करते आपल्या सर्वांचं. आज आपण एक छान कथा ऐकणार आहोत. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी प्राणपणाला लावले, त्यांच्या स्फूर्तीदायक कथा आपण ऐकल्याच आहेत. त्यापैकी एक होते हुतात्मा बाबू गेनू. आज आपण त्यांच्याबद्दल एक प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे प्रेमाची चिंधी. लेखक उत्तम सदाकाळ. वाचन शीतल खरे जोशी. बालमित्रांनो, हुतात्मा बाबू गेनू यांना आपण एक शूर स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखतो. त्यांनी परदेशी कापडाला विरोध करणाऱ्या मोर्चात भाग घेतला होता. त्याच मोर्चात त्यांनी परदेशी कापड घेऊन जाणारा ट्रक अडवला आणि भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केले. बाबू गेनूंच्या बलिदानाची ही गोष्ट आपणा सर्वांना ठाऊक आहे. बाबू गेनूंच्या जीवनात असाच एक हृदयद्रावक प्रसंग घडला होता. तो असा, मे महिन्याचे दिवस होते. बाबू त्यावेळेला मुंबईत कामाला होता. तो त्याच्या कामगार मित्रांबरोबर स्वदेशीचा प्रचार करत मुंबईच्या गल्ली मोहल्ल्यातून हिंडत होता. त्यावेळेला गांधीजींच्या आदेशाने स्वदेशीचे आंदोलन चांगलेच जोर धरू लागले होते. प्रत्येकजण स्वदेशीचा आग्रह करून परदेशी मालाची होळी करत होता. काही लोकांनी चहा परदेशी आहे म्हणून चहासुद्धा वर्ज्य केला होता. अशा धामधुमीत इंग्रज सरकारने हिंदू आणि मुसलमानांमध्ये मुद्दाम तेढ निर्माण केली होती. आंदोलनाची धार कमी होऊन लोक या वैरात अडकून पडावेत हाच त्यामागचा हेतू होता. मुंबईत काही ठिकाणी तर जातीय दंगली उसळल्या होत्या. अशा वेळेला बाबू स्वदेशीच्या प्रसारासाठी ज्या झोपडपट्ट्यात हिंडत होता तेथेही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. झोपडपट्टीच्या एका अरुंद बोळकांडात बाबू याच्या मित्रांसह शिरला. त्याच वेळेला त्याच्यावर हल्ला झाला. उस्मान अब्दुल, अरे भागो, ये देखो काफिर लोग आ गए, पीटो मारो, उनको यहां से जाने मत देना. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या जमावाचा म्होरक्या बाकीच्या साथीदारांना ओरडून सूचना देत होता. बघता बघता बाबू आणि त्यांच्या मित्रांवर लाठ्यांचा वर्षाव झाला. बाबूच्या डोक्यात रपकन एक काठी आदळली. डोक्यातून रक्ताची धार वाहू लागली. बाबूचे कपडे रक्ताने भिजून गेले. वेदना असह्य होऊन बाबूने डोके घट्ट आवळले. बाबूच्या मित्रांवरही काठीचा भरीमार होत होता, पण बाबूचे मित्र होणाऱ्या हल्ल्याला प्रतिकार करू लागले. एका मित्राने काठीने हल्ला करणाऱ्या मुसलमान युवकाला पकडले. त्याच्या हातातील काठी हिसकावून घेतली आणि त्याला दूर ढकलले. तो मुसलमान खाली कोसळला. मग बाबूच्या मित्राने त्याला मारण्यासाठी काठी उगारली. तोच रक्ताने माखलेला बाबू त्या मुसलमान तरुणाच्या रक्षणासाठी धावला. बाबू मुसलमान तरुण आणि उगारलेल्या काठीच्या मित्रांच्यामध्ये एखाद्या ढालीसारखं उभा राहिला. हे नाट्य क्षणार्धात घडले. मुसलमान युवकाला मारण्यासाठी उगारलेली मित्राची काठी सपकन बाबूच्या पाठीत बसली. बाबू वेदनेने कळवळला, पण त्याने त्या मुसलमान तरुणाला हल्ल्यातून वाचवले. बाबूने स्वतःच्या पाठीवर काठीचा फटका झेलला होता. बाबूच्या या कृतीने तेथील वातावरण क्षणार्धात बदलले. एकमेकांना मारण्यासाठी उतावीळ झालेली मने क्षणभर भांबावली. मुसलमान लोकांचा जमाव तर स्तब्धित होता. हे काय अतर्क घडले, जो तो भारावल्यासारखा उभा होता. एकमेकांना मारण्यासाठी उघारलेल्या काठ्या खाली आल्या. एका हिंदू तरुणाने मुस्लिम तरुणासाठी लाठीचा फटका खाल्ला होता आणि त्याने खाल्लेला मार वाया गेला नाही. बाबूने खाली पडलेल्या मुसलमान तरुणाला आधार देऊन उभे केले. स्वतःच्या कपाळावरून ओघळणारे रक्त टोपीने पुसले. बाबू, अरे तुला झालं आहे काय? तू असा मूर्खासारखा का वागलास? ज्या तरुणाने तुझ्या डोक्यात काठी मारून तुला रक्तबंबाळ केले तू त्यालाच वाचवलेस? चल हो बाजूला. बाबूचा मित्र द्वेषाने पुन्हा त्या तरुणावर धावून गेला.
बाबूने मित्राला अडवले, त्याच्या हातातील काठी हिसकावून घेतली आणि त्या तरुणाच्या हाती काठी देत तो म्हणाला, भाऊ ही घे काठी आणि मार मला, होऊ दे तुझ्या मनाचं समाधान. बाबू त्या मुसलमान तरुणासमोर हात बांधून उभा राहिला. तो तरुण ओशाळला, त्याची त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. आपण वागतोय ते चूक आहे हे त्याला जाणवले. सगळ्या जमावाचीच ही मनस्थिती झाली होती. बाबूने जमावातील एका वृद्धाला विचारले, अब्बाजान काय मिळते हो असं एकमेकांना मारून? क्या मिलता है? अरे हिंदू मुसलमान लोगों में दंगल हो रही है, जानता नहीं? वृद्धाने उत्तर दिले, अब्बाजान आपण एकमेकात असेच लढत राहावे हाच तर इंग्रजांना हवे आहे. यातून नुकसान आपलेच आहे ना. अखेर हिंदू आणि मुसलमान एकाच रक्तामासाचे आहेत, मग आपापसात एवढा वैरभाव कशासाठी? अब्बाजान जात पात सब झूठ है, शेवटी अल्लाह आणि ईश्वर हे एकाच शक्तीचे नाव आहे, त्यामुळे आपण परस्परांशी झुंजून उपयोग नाही. उलट ज्यांनी आपल्याला झुंजायला लावले आहे त्या इंग्रजांना या देशातून हकलून लावण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. अब्बाजान आपले रक्त आपण आपल्या मायभूमीसाठी सांडूयात, एकमेकात लढून ते रक्त वाया घालवण्यात काय अर्थ आहे? तुम्ही सगळेजण अशा हाणामाऱ्या करण्यापेक्षा स्वदेशीच्या प्रचारात आणि प्रसारात स्वतःला गुंतून घ्या. आपल्या भारतमातेला इंग्रजांच्या जुलमी जोखडातून मुक्त करा. अब्बाजान पटतं आहे ना मी काय म्हणतो आहे ते? बाबूचं बोलणं सर्वांच्याच काळजाला भिडलं. त्यांनी हातातल्या काठ्या दूर फेकल्या. मग बाबू गेनू आपल्या मित्रांसह तेथून जाऊ लागले. तोच तो वृद्ध गृहस्थ म्हणाला, बेटा जरा थांब, तुझ्या डोक्यातून रक्त ठिबकतंय, मला तुझ्या डोक्याला पट्टी बांधू दे. असं म्हणत त्या वृद्धाने बाबूच्या डोक्याला स्वतःची लुंगी फाडून एक पट्टी बांधली. पट्टी बांधून होताच बाबू तेथून मित्रांसह बाहेर पडला. बाहेर येताच बाबूच्या मित्राने बाबूला प्रश्न केला, बाबू काय मिळवले आपण तेथे जाऊन? स्वदेशीचा प्रसार राहिला बाजूलाच, उलट मार खावा लागला आपल्याला, त्यात तुझे असे विचित्र वागणे. स्वतःच्या शत्रूला वाचवायला धावलास तू आणि तुझ्या पदरी काय पडले? मित्राच्या प्रश्नावर बाबू जरासा हसला आणि म्हणाला, तेथे जाऊन आपण काय मिळवले? अरे ज्या ठिकाणी आपल्याला माराशिवाय काहीच मिळाले नसते तेथे जाऊन कमीत कमी ही प्रेमाची चिंधी तर मिळवली आपण. स्वतःच्या डोक्याला बांधलेल्या पट्टीकडे बोट दाखवत बाबू म्हणाला. चालता चालता बाबू त्याच्या मित्रांना समजवत होता. वैराने धगधगणाऱ्या त्यांच्या मनात आपण प्रेमाची शिंपणी केली हे काय थोडे झाले? अरे त्यांचे मतपरिवर्तन होणे भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी फार आवश्यक होते. ते मतपरिवर्तन करण्यात आपण यशस्वी झालो हीच आपली मोठी मिळकत आहे, बाबू मोठ्या अभिमानाने मित्रांना समजवत होता. त्याचे मित्र त्याच्याकडे भारावलेल्या नजरेने बघत होते. हा प्रसंग बाबू गेनूच्या संस्कारी मनाची आणि भारतीयांच्या प्रति असलेल्या बंधुभावाची नक्कीच जाणीव करून देतो.